नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी स्वामी आपणास आपोआप भेटतील काहींना त्रास होतो माणसाचे भोग संपत आले की स्वामींचा पत्ता भेटतो काहींना अगोदर भेटतो कारण त्याचे मागील जन्माची पुण्याई असते काहींना जाणीवपूर्वक स्वामी भेटतात तर काहींना अपघाताने स्वामी भेटतात काहींना पत्ता भेटतो पण त्यांचे मन तयार होत नाही काही जण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ देत नाही काही जण त्या पत्त्यावर येतात पण त्या मार्गात अडथळे येतात काही जण भरकटतात फसतात ही त्यांची परीक्षा असते कारण त्यांचे भोग हे त्यांना पोहोचू देत नाहीत भोग संपत आले की आपले दत्त गुरु भेटतातच आधी करावी चाकरी मग मिळते स्वामींच्या सेवेची भाकरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे स्वामींचे वाक्य ऐकून हे स्वामींची शब्द ऐकून आपण जीवनात आपले कर्म करत राहायचे आपल्या मागच्या जन्माचे कर्म काही भोग असतात ते आपल्याला या जन्मात भोगावे लागतात आपण सेवा करतो प्रार्थना करतो जे जमेल ते करतो पण बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं की अनुभव का येत नाहीये मला जे हवं ते पूर्ण का होत नाहीये माझ्या अर्जुनी संपत का नाहीये तर मित्रांनो हे कर्म आहेत हे संपले हे भोग आहेत हे संपले की स्वामी प्रकट होतातच तुम्हाला दर्शन देतातच म्हणून कधीच खचू नये हरू नये संकटाचा सामना करत राहावा स्वामी पाठीशी असतात बघत असतात ते बघत असतात की माझा भक्त या संकटांना स्वतः सामोरा कसा जातो आणि जेव्हा गरज असते तेव्हा स्वामी नक्की येतात म्हणून स्वामींच्या भीव नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या शब्दावर विश्वास ठेवावा आणि मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी स्वामी आपोआप आपल्याला भेटतील हे लक्षात ठेवावं म्हणून या जन्मात जसं होईल तसं कारण आज आपण जी पुण्य करू पुण्याई करू ती उद्या कामात येते उद्या करू ती परवा कामात येते म्हणून आजपासूनच निर्णय करा की मी कोणतेही वाईट काम करणार नाही वाईट विचार करणार नाही जेवढं होईल तेवढं पुण्य कमवेल जेवढं होईल तेवढे चांगले कामं करेल की ते उद्या मला माझ्या परिवाराला कामात येतील मग स्वामींना शोधण्याची किंवा कष्ट करण्याची गरज राहत नाही ती पुण्याही असली की स्वामी आपोआप येतात श्री स्वामी समर्थ <laughs> ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद